लोकांच्या पसंतीस उतरलेली कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी बेस्ट वार्ता दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेस्ट वार्ता। तर जिल्ह्याचे पालकमंत्री मिस्टर इंडिया, जिल्ह्यात प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही, निलेश राणे। रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने घट्ट विळखा घातला असून 2000 पुढे हा आकडा वाढत आहे, त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे मिस्टर इंडिया आहेत। तर आमदार निष्क्रिय असल्याचं निलेश राणे यांचं प्रतिपादन। रत्नागिरीत कोरोनाचं संकट भयावह आहे, प्रायव्हेट डॉक्टरांना 3 महिन्यांपासून मानधन नाही। कामठे येथील 5 डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत, तेथे 70 पेशंट आणि 1 डॉक्टर अशी स्थिती आहे। यावर तोडगा निघण्यासाठी आम्ही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार, तरीही परिस्थिती नाही सुधारली तर आंदोलन हा एकच पर्याय आहे आणि तेही आम्ही करू, असं निलेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे। कारण का या मंत्रिमंडळात कसं एका मंत्र्याचं दुसऱ्या मंत्री बरोबर पटत नाही किंवा तालमेल नाही, हा सगळा जो काय विषय आहे आम्ही त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे। त्याच्यातून काय सुटलं तर ठीक, नाही तर आंदोलनाशिवाय माझ्याकडे काय पर्याय नाही। ते जेव्हा आंदोलन मी पुकारेन तारखेसकट तेव्हा तुम्हाला त्याचं स्वरूप पण सांगेल, पण सध्या राजेश टोपे साहेबांकडे जाऊन हा सगळा विषय ठेवला तर पाहिजे। आता त्यांना माहिती आहे का नाही पण आम्हाला माहित नाही। जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे मिस्टर इंडिया आहेत, तर रत्नागिरीचे आमदार निष्क्रिय असे सिंधुदुर्गची तर वाटच लावतायत। रत्नागिरीत प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली आहे। आमचा पालकमंत्रीच मिस्टर इंडिया आहे, तोच कुठे दिसत नसल्यामुळे आता आम्हाला दुसरा पर्याय नाही। आता त्यांना हे सगळं माहिती आहे का नाही ते तरी आम्हाला कळू दे। हे सगळं सिव्हिल हॉस्पिटलचे जे काय प्रकार आहेत ते त्यांच्यापर्यंत गेले आहे का नाही हे पण आम्हाला माहित नाही। इकडचा जो आमदार आहे तो काय करतो, तो तर निष्क्रियच आहे, इकडे सिंधुदुर्गाची वाटच लावतोय। हे सगळे चाकरमणी आल्यानंतर अजून किती वाट लागणार आहे, काय तयारीच दिसत नाही कुठे। आणि म्हणून मला हे सगळे विषय घेऊन अगोदर त्यांच्याकडे जावं लागेल, त्यांनी काय केलं तर ठीक, नाही तर मग आंदोलन। रत्नागिरीमध्ये प्लॅनिंग नावाची गोष्टच झाली नाही। ज्या बैठका घ्याव्या लागतात, ज्या काही विषय हाताळावे लागतात, जसे हाताळावे लागतात, अच्छा वरती मंत्रालयामध्ये किंवा मुख्यमंत्र्याकडे किंवा मंत्रिमंडळामध्ये आपलं वजन असावं लागतं, लायकी असावी लागते ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जिल्ह्यापर्यंत आणण्यासाठी। आता यांची लायकीच नाही, अहो लॅब उभं करायला लोकांना 2 महिने गेले, आता ती लॅब बंद पडते। यांची लायकीच नसल्यामुळे वरतून ज्या काही यंत्रणा खालपर्यंत यायला पाहिजे होत्या ते येऊ शकत नाही, कारण का यांना माहीत, त्यांना वरती कळलेलं आहे हे कोण नाही। खाली नाही पाठवलं तरी चालेल, मग ते तुम्ही पश्चिम महाराष्ट्राला पाठवा, मराठवाड्याला पाठवा, कुठेही पाठवा किंवा मुंबईत पाठवा, इथे नका पाठवा तरी चालेल। ही सगळी जी काय मानसिकता झाली आहे ना आपल्या या 2 जिल्ह्यांबद्दलची, तिथे मंत्रालयामध्ये त्याचं भोगतोय आपण। माहिती सरळ तुमच्या डोळ्यासमोर आहे। आता हे लोक कारण काय सांगतात की मध्ये मध्ये लाईट जाते म्हणून आम्ही सलग जे काय टेस्टिंग करू शकत नाही, बरोबर आहे। त्यांच्याकडे कर्मचारी नाही म्हणून 24 तास काम होऊ शकत नाही, हे 12-12 तासाच्या किंवा 8-8 तासाच्या ड्युटीवर कामं झाली पाहिजे, पण त्यांच्याकडे तेवढं टेक्निशियन नाही। रिपोर्ट निघणार कधी, जेव्हा तुमच्याकडे मॅन पॉवर असेल, जेव्हा तुमच्याकडे कामामध्ये सलगता असेल, इलेक्ट्रिसिटी असेल। आता सिव्हिल हॉस्पिटल सारख्या ठिकाणी जर तुमच्याकडे जनरेटर नाही, आणि असे अनेक पुरावे, अनेक केसेस असे झालेले आहेत, हे जे 33,000 जो होम क्वारंटाईनचा आकडा दिसतोय ना तुम्हाला मॅडम, 33,000 होम क्वारंटाईन आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन काहीतरी 150 आत आहेत, हे 33,000 क्वारंटाईन जे होम क्वारंटाईन केले ते का तपासून केले का, हे असेच उघड्यावर आहेत, कोण खिडकीतून पळाले आहेत, कोण रस्त्याने पळालेले आहेत, त्यांना कोणी तपासलं। म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगता सांगितलं, हे जे माहितीचे अधिकारी आहेत हे काही सांगायला तयार नाही, ते सांगतात सीएस कडे जा, सीएस म्हणतात कलेक्टर कडे जा, कलेक्टरना काय माहिती नसते, 2 दिवसांनी पाठवतो सांगतात। अहो साध्या खरेदीमध्ये या अत्यावश्यक सेवेच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार आहे, त्याचे प्रमुख कोण, कलेक्टर। सगळीकडे तपास होत नाहीये म्हणून तर इंडियन मेडिकल असोसिएशनने आज सांगितलं की चाकरमान्यांना तुम्ही जाऊ नका किंवा तपास जो काही झाला पाहिजे असं काय, त्यांनी इंडियन मेडिकल काउन्सिल असोसिएशनने काहीतरी एक रिपोर्ट काढलाय, कशासाठी काढला हो। मुंबईमध्ये जर सगळ्यांचे तपास झाले असते तर त्यांना इकडे यायला काय अडचण होती। रत्नागिरी जिल्हा सध्या कोरोनाने अडचणीत आणला आहे, आता निलेश राणेच यातून मार्ग काढू शकतील असा विश्वास जनतेला वाटू लागला आहे।